नमस्कार बालमित्रांनो, आपणा सर्वांचं इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हार्दिक स्वागत। आज आपण विषय बुद्धिमत्ता या विषयांतर्गत घटक वर्गीकरण आणि त्या घटकांतर्गत उपघटक शब्दसंग्रह पाहणार आहोत। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, वर्गीकरण म्हणजे काय हे आज आपण जाणून घेऊया। वर्गीकरण म्हणजे वेगळं करणे। दिलेल्या चार बाबीमध्ये, चार पर्यायामध्ये तीन बाबी तीन पर्याय असे असतात की त्यामध्ये साम्य म्हणजेच सारखेपणा असतो आणि एक बाब पूर्णतः वेगळी असते। आणि ती पूर्णतः वेगळी असलेली बाब ओळखणे, तिला वेगळं करणे म्हणजेच वर्गीकरण होय। तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक उदाहरण पाहूया। चला, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती एक उदाहरण दिसत आहे। पहिला पर्याय आहे साखर, दुसरा पर्याय आहे गुळ आणि तिसरा पर्याय आहे जिलेबी आणि चौथा पर्याय आहे लोणचे। या चारही पर्यायामध्ये पहिला पर्याय साखर कशी आहे, गोड आहे। दुसरा पर्याय गुळ कसा आहे, गोड आहे। तिसरा पर्याय जिलेबी चव कशी आहे, गोड। आणि चौथा पर्याय लोणचे आहे। लोणचे कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, आंबट। तर पहिले एक दोन आणि तीन क्रमांकाचे पर्याय आहेत, जे पदार्थ आहेत ते सर्व चवीने गोड आहेत आणि चौथ्या पर्यायामधील पदार्थ हा आंबट आहे म्हणून तो वेगळा आहे। अशाच प्रकारे आपल्याला वेगळा पर्याय ओळखायचा आहे, वर्गीकरण करायचं आहे। म्हणून यासाठी आपल्याला कोणकोणत्या बाबींचा, कोणकोणत्या घटकांचा, विषयांचा अभ्यास करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो, ते आज आपण पाहूया। त्यामध्ये सर्वप्रथम आपण मराठी विषयामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायला पाहिजे ते पाहूया। तर मराठी विषयामध्ये सर्वप्रथम आपणास समानार्थी शब्द पाठ असायला हवेत, त्याचा अभ्यास करायला हवा। त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, तसेच जोड अक्षरे आणि जोड शब्द, या सर्वांचं ज्ञान आपल्याला असायला हवं। तसेच शब्दांच्या जाती, लिंग बदला, एक वचन, अनेक वचन, त्याचप्रमाणे मराठी महिने, त्याचप्रमाणे लेखक व त्यांची पुस्तके, हे जर आपणास माहिती असेल तर आपण मराठी विषयामधील सर्व प्रश्न अचूक सोडू शकतो। कारण की ते सर्व प्रश्न भाषिक कौशल्यावर आधारित असतात, म्हणून या सर्व बाबींचा आपण अचूक अभ्यास करायचा विद्यार्थी मित्रांनो। तसेच परिसर अभ्यास, सामान्य ज्ञान आणि इतिहास हे सर्व विषय, या विषयामध्ये काय येतं विद्यार्थी मित्रांनो, तर या विषयामध्ये परिसर अभ्यासामध्ये आपण पाहिलं तर प्राणी, पक्षी, फळे आणि फुले, तसेच पालेभाज्या आणि फळभाज्या या सर्वांचे गुणधर्म, गुणवैशिष्ट्ये आपणास जाणून घ्यायला पाहिजे। त्याचप्रमाणे विज्ञानामध्ये ज्ञानेंद्रिय, ज्ञानेंद्रिय म्हणजेच आपल्या शरीराचे सर्व अवयव आपण पाहायला पाहिजे। मग त्या शरीराच्या अवयवामध्ये आंतरेंद्रिय आणि बाह्येंद्रिय हे सर्व अवयव आपणास माहिती असेल तर आपण त्याच्यावरील प्रश्न अचूक सोडू शकतो। तसेच भूगोल विषयामध्ये नद्या, धरणे आणि सरोवरे, तसेच खंड, देश आणि देशांच्या राजधान्या, तसेच राज्य आणि राज्यांच्या राजधान्या, तालुके, गावे, त्यांची नावे, तसेच जिल्हे आणि लीप वर्ष, तसेच दिनदर्शिका, त्याच्यामध्ये लीप वर्ष, सामान्य वर्ष, तसेच समाजसेवक आणि क्रांतिकार या सर्वांची माहिती आपणास परिसर अभ्यास, इतिहास आणि भूगोल या सर्व विषयामध्ये असायला हवी। आणि या सर्व बाबींची जर आपणास माहिती असेल तर आपण या घटकावरील सर्व प्रश्न अचूक आणि बिनचूक सोडू शकतो। मग विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितलेल्या सर्व बाबींचा तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे। जर काळजीपूर्वक तुम्ही अभ्यास केला तर प्रत्येक प्रश्न तुम्ही अचूक आणि बरोबर सोडू शकता। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।